नवमीनंतर निघणारी ऐतिहासिक रथयात्रा ही रद्द करण्यात आलेली आहे. तब्बल 250 वर्षांची रथयात्रेची परंपरा यंदा पहिल्यांदाच आता खंडित होणार आहे. नाशिकच्या लाखो लोकांचा या रथयात्रेत सहभाग देखील असतो, परंतु कोरोनामुळे आता ही रथयात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. काळाराम मंदिरातर्फे ही रथयात्रा दरवर्षी काढण्यात येते आणि तब्बल 250 वर्षांची रथयात्रेची ही परंपरा आहे. ऐतिहासिक अशी ही रथयात्रा यावी आता रद्द करण्यात आलेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून ही रथयात्रा आता रद्द करण्यात आलेली आहे. तर नाशिकच्या लाखो लोकांचा या रथयात्रेत सहभाग देखील असतो, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 250 वर्षांची ही ऐतिहासिक रथयात्रा आता रद्द करण्यात आलेली आहे. आणि याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर. किरण, काय अपडेट? अतिशय महत्वाची बातमी आहे. खरं तर ऐतिहासिक काळाराम मंदिर आहे आणि यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती रामनवमीचे उत्सव काळातील सर्व महत्वाचे कार्यक्रम हे रद्द करण्यात आलेले आहेत आणि आता रामनवमीनंतर निघणारी ऐतिहासिक रथयात्रा सुद्धा रद्द करण्याचा निर्णय मंदिर समितीच्या वतीने घेण्यात आलेला आहे. अत्यंत ऐतिहासिक परंपरा आहे, जवळपास 250 वर्षांची परंपरा आहे. रामनवमीनंतर एकादशीच्या दिवशी म्हणजे आज खरं तर ही रथयात्रा निघत असते रामनवमी नंतर आणि या रथयात्रेमध्ये हजारो नाशिककर भाग घेत असतात. पण या सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती रथयात्रा सुद्धा रद्द करण्याचा निर्णय जो आहे तो कुठेतरी काळाराम मंदिराच्या वतीने घेण्यात आलेला आहे आणि ऐतिहासिक जी परंपरा आहे, जवळपास 250 वर्षांची परंपरा, ही कोरोनामुळे एकूणच खंडित झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. निश्चितच. किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर कोरोनामुळे तब्बल 250 वर्षांची ही रथयात्रा आता रद्द करण्यात आलेली आहे. काळाराम मंदिरातर्फे ही रथयात्रा काढण्यात येते, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता ही रथयात्रा रद्द करण्यात आलेली आहे.